डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत धोती पॅन्टच्या कटिंगचा, आणि त्याचनुसार पेपरला आपण स्टॅपलरने स्टिचिंगही करून बघणार आहोत पॅन्टला. बघा, नेहमी मी ते कार्डशीट पेपर वापर करते. आज मी इथे न्यूज पेपर घेतलाय, कारण लॉकडाऊनमुळे पेपर हा कार्डशीट मिळत नाहीये. तर बघा, आपल्याला प्रॅक्टिस करायची डायरेक्टली कपडा कट करण्याऐवजी आपण प्रॅक्टिस म्हणून ही पेपरावर करणार आहोत. आजचे व्हिडिओ तुम्हाला माझा आवडेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर हे बघा, इथे मी दोन पेपर जॉईन करून घेतले या पद्धतीने. आता बघा, मेन तर नेमकं कापडावरती तुम्ही कशी घडी घालता, नेमकी कटिंग कशी करता हे आपल्याला समजत नाही, त्यामुळे आजचा व्हिडिओ मी तुम्हाला हा सविस्तर दाखवणार आहे. बघा, याला आपण आता डबल फोल्ड ठेवलाय, त्यानंतर आपल्याला याला फोर फोल्ड करायचंय. दोघेही पॅन्टीची आपल्याला पायची व्यवस्थित कटिंग करायची, त्यामुळे बघा आता याला फोर फोल्ड कसा ठेवायचा आहे. बघा, या पद्धतीने याला आपण फोर फोल्ड करतोय पूर्णपणे. हे बघा हा टोक, आणि या टोकापासून आपण याला फोल्ड करायचंय. इथे आपल्याला एक कोन हवाय, बघा या पद्धतीने याला आपण फोर फोल्ड केलंय. आता आपण एवढंच याचं काम आहे. हा जो पार्ट आहे याला आपण बेलसाठी यूज करणार आहोत, याला आधी आपण वेगळा करून घेऊया. आता बघा, धोती पॅन्ट साठी तुम्हाला कापड ठेवायचा कसा हे तर तुमच्या लक्षात आलं असेल. या पद्धतीने आपल्याला समोसा टाईप फोर फोल्ड याला मी करून घेतलंय. आता नेमकं याचे वाला मेजरमेंट कसं टाकायचं, जे नवीन शिकणारे खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. बघा, ही जी बंद बाजू आहे या पद्धतीने ही या साईडला आहे, तो जो आपला वाला वरचा पार्ट आहे तो पूर्णपणे पॅन्टचा घेरा येणार आहे. आणि उंची जी आहे ती आपली वाली ही आहे, लक्षात घ्या. हे बघा, इथे आपण उंची टाकणार आहोत. आता बघा, पेपर लहान आहे त्यामुळे आता मेजरमेंट हे मी लहानच तुम्हाला दाखवते, पण जेवढं तुमचं काय मेजरमेंट असेल इथे तुम्ही 2 मीटरचा कापड घ्यायचा आहे आणि या पॉईंटपासून तुम्ही उंची टाकायची. आता बघा, उंची कशी टाकायची आहे, या पॉईंटपासून बेल्ट आपण सेपरेट वेगळा काढणार आहोत, तर त्याला आपण थोडं वेगळं मेजरमेंट घेताना पूर्ण पॅन्टची उंची जी आहे ती इथे माझी 20 इंचची मी आता पेपरावरती टाकते. तर बघा, बेल्ट आपण लहान मेजरमेंट आहे म्हणून 6 इंचाचा घेणार आहोत, तर इथे उंची टाकताना मी पूर्ण 20 न टाकता 16 इंचावरती टाकणार आहे, लक्षात घ्या, कारण आपण बेल्ट वेगळा घेतोय. तुम्ही जास्त न गोंधळता, फक्त मी तुम्हाला इथे मार्करने दाखवते, तुम्ही लक्षात घ्या. आता मी इथे 16 इंचावरून उंची टाकली या पार्ट पासून, ही आपली उंची आहे. आता बघा, उंची टाकल्यानंतर ह्या पॉईंट पासून आपल्याला आता मुंड्याचा, पायाचा जो मुंडा आहे त्याचा आपल्याला घेरा टाकायचा आहे. तर बघा, काहीसा येतात इथे मुंड्याचा घेरा 8 इंचाचा आहे. हे बघा, आता मुंड्याचा जो आपल्याला घेरा टाकताना आधी ते हे मी मेजरमेंट मोजून घेते, जेणेकरून खालीवर न होता आपल्याला एका लेवल मध्ये तिरकस आहे तर कदाचित खालीवर होऊ शकतो. तर बघा, हे या पॉईंट पासून मेजरमेंट काहीस दिसतं इथे 5 इंचावरती, तर मी इथे एक पॉईंट करते आणि ह्याच टोकापासून दुसरा पॉईंट मी 5 इंचावरती करते. बघा या पद्धतीने, आता इथे आपल्याला मुंड्याचा आपण निम्मा पार्ट 4 इंचावरती, जो की इथे बघा कटोकट आलाय 4 इंचावरती या पद्धतीने. हलकासा आपण इथे राऊंड शेप मध्ये मी मुंड्याचं मेजरमेंट टाकलंय. हे बघा, इथे टाकलंय आपण मुंड्याचं मेजरमेंट, मुंड्याचं मेजरमेंट टाकलंय या पॉईंट पासून. आता बघा, सेकंड बघा, हा जो आपला पार्ट आहे तिथे आपण नेफ्याचं मेजरमेंट टाकणार आहोत या पॉईंट पासून. आता लहान मेजरमेंट आहे म्हणून मी इथे नेफा 6 इंचाचा टाकतेय. सपोज आपण मोठा मेजरमेंट टाकत असेल तर इथे आपल्याला 9 इंचाचं नेफ्याचं मेजरमेंट टाकायचंय. बघा, मी 6 इंचावरती नेफा टाकतेय. इथून घेऊया आपण 2 इंचावरती आणि सरळ इथे आपण एक बॉक्स बनवून घेऊया स्केलने. हे बघा, हा आपला नेफ्याचा पार्ट आहे. इथे मी मुंढाचं मेजरमेंट टाकलंय. आता त्यानंतर उरला आपला हा टोक, जो की आपला वाला इथे प्लेट्स पूर्ण त्याच्यावाला येणार आहेत. तर बघा, ह्या डायरेक्टली प्लेट्स टाकण्याऐवजी आपण इथून 1 इंचाचं मेजरमेंट घेतोय, लक्षात घ्या. इथे मी 1 इंचाचं मेजरमेंट घेते का, कारण हे आपल्या लक्षात यायला हवं
की आपण सेंट्रलची जी प्लेट्स आहे जो की एक असं लेअर टाईप दिसतं साईडने पायाच्या कडेने, तो आपल्याला या पॉइंट पासून द्यायचा आहे. तर बघा पूर्णपणे हे आपलं ड्रॉ करून झालं, याला मी आता कट करून तुम्हाला दाखवते. हा आपण मुंड्याचा पार्ट कट करतोय, हा आपण नेफा इथे कट करतोय. आता हा जो आपला प्लेट्सवाला पार्ट आहे एक इंच आपण घेतला, याला मी इथे कट करते. आता तर आपण बघूया नेमकं आपलं पॅन्टचे दोघं पार्ट कसे निघाले. बघा हे या पद्धतीने इथे येणार आहे, दोघही पार्ट हे पूर्णपणे इथे आपण प्लेट्स लावणार आहे, जे की मी तुम्हाला स्टिचिंग करून दाखवणार आहे. पण आधी हे झाले, याचा आपण बेल्टही तयार करून घेऊया. तर बघा आता बेल्टसाठी मी तुम्हाला मेन गोष्ट इथे असं सांगेन, जो तुमचा इथे कमरेचं मेजरमेंट आपल्याला नाही घ्यायचंय, पूर्णपणे सीट घ्यायचं जे मेजरमेंट आहे त्यात आपण हे बघा. आता बेल्टसाठी आधी आपण उंची मोजतोय, 6 इंचाचा बेल्ट हवा आहे आपल्याला. तर 6 इंचाचा बघा हा बरोबर आहे. त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की सीट घेरचं मेजरमेंट आपल्याला इथे टाकायचं आहे, कमर घेरचं टाकायचं नाहीये, सीट घेरचंच मेजरमेंट टाकायचं असतं, जेणेकरून पॅन्ट घालायलाही आपल्याला कम्फर्टेबल होईल. तर बघा मी छोटं मेजरमेंट काढते म्हणून सीट घेर आपण काहीसं इथे पकडू 20 इंचाचं. तर याचं बघा मी निम्मा पार्ट टाकते जो की आहे तो 10 इंचावरती येईल. आणि बघा एक्स्ट्रा घेते मी यात 2.5 इंच, लक्षात घ्या आपल्याला 5 इंच एक्स्ट्रा हवा आहे, तर मी इथे 2.5 घेतलंय. लक्षात घ्या मी असं मेजरमेंट का टाकते, कारण पेपर हा आपला डबल फोल्ड आहे, त्यामुळे मी या प्रकारे निम्म मेजरमेंट इथे टाकतेय. बघा इथे आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया, 10 टाकलंय, त्यात मी 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलाय आणि हा एवढा बेल्ट इथे आपला रेडी झालाय. मधूनही याला आपण कट करून घेऊया. हे बघा या पद्धतीने आपला बेल्ट इथे रेडी आहे. हे बघा हा असा आपला बेल्ट येईल. बघा कटिंग अजून पूर्ण आपली झालेली नाहीये, बेल्ट झालाय, त्यानंतर आपली पॅन्टची कटिंग झाली आहे. इथे मी अजून थोडा इथे 2 इंचाचा कपडा घेईल. आता हा का, तर बघा लहान मेजरमेंट आहे म्हणून 2 इंचाचा म्हणते मी इथे पट्टी फोल्ड खाली. तुम्ही मिनिमम इथे 5 इंचाची मोठ्या साईजसाठी पायाला तुम्ही कॅनव्हास लावा किंवा मग पट्टी फोल्ड करा, तर 5 इंचाची घ्या, जेणेकरून आपण डबल करून ती 2.5 इंचाची येईल. तर लहान बेबीचे म्हणून मी या पद्धतीने मेजरमेंट टाकते. बघा आता मुंड्याचं जे मेजरमेंट आहे, जे की मी 8 इंचाचं पूर्ण घेतलं होतं, त्याचा निम्मा पार्ट 4 वरती टाकला होता, तर इथे मी फिक्स 4 आणि यात थोडं 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे, हे एवढ्यासाठी की आपल्याला घालायला खाली पायामध्ये हे कम्फर्टेबल होईल. थोडं आपण जॉईन करायचं म्हणून एक्स्ट्रा घेऊया आपण इथे, बाकी पेपर तर आपण अगदी पॅन्टच्या मुंड्यामध्ये कटोकट कट केले, लक्षात घे. हे बघा या पद्धतीने आपण पट्टी इथे कट करून घेतली. हे बघा काहीशी या पद्धतीने बघा, तर पट्टी आपली कट करून झाली आहे. आता मी याला तुम्हाला स्टिच करून दाखवते की याला आपण स्टिचिंग कशी करायची. हे बघा आता पॅन्टचा जो पार्ट आहे, आता हा जो आपला नेफ्याचा पार्ट आहे, याला मी आधी स्टिच करून घेणार आहे. हे बघा या पद्धतीने याला आपण ओपन करूया. आता ओपन केल्यानंतर आता मशीनवर तर मी याला काही शिवणार नाहीये. बघा या पद्धतीने मी याला जॉईन करते आणि इथे मी स्टॅपलरने पिना मारून घेते. या पद्धतीने नीट लक्षात घ्या, आपला नेफ्याचा पार्ट आहे. आता बघा या पद्धतीने आपण नेफ्याचा पार्ट एक जॉईन करून घेतलाय. दुसरा पार्ट इथे आपला ओपन आहे, एक पार्ट इथे आपण जॉईन करून घेतलाय नेफ्याचा, त्यानंतर आपण बेल्ट मॅच करून घेऊया. बघा बेल्ट इथे मी जॉईन करते.
आता बघा बेल्ट आपला इथे जॉईंट झालाय. बेल्ट जॉईंट झाल्यानंतर वरती तुम्ही नॉड टाकायला इथे पट्टी फोल्ड करायची आपल्याला. जवळजवळ हे 1 ते 1.5 इंचाची आपण इथे पट्टी फोल्ड करणार आहोत. आता पेपराचं त्यामुळे मला या पद्धतीने तर इथे शक्य होणार नाही, पण मी इथे फक्त हिला या पद्धतीने दुमडून आपण इथे स्टॅपलरने पिना लावून घेऊया, जेणेकरून मेजरमेंटसाठी तुमच्या लक्षात येईल की आपण कुठल्या पद्धतीने हे फोल्ड केलं होतं. हे बघा या पद्धतीने मी हे बघा पूर्ण आपण इथे नॉड साठी पट्टी ही फोल्ड करून घेतली आहे. या पद्धतीने आपलं बेल्ट रेडी आहे. आता बघा याला आपण कट्स लावायचे, ते कसे लावायचे आधी त्याचे सेंट्रल पॉइंट काढून घ्यायचे आपल्याला. या पद्धतीने डबल फोल्ड करा पट्टीला आधी तुम्ही. इथे एक कट्स लावायचा आहे कडेने. आता याला सेंटरला काढल्यानंतर इथूनच आपल्याला आता फोर फोल्ड करायचंय, लक्षात घ्या. हा जो दुसरा आपण इथे कट्स लावतोय तो एवढ्यासाठी की साईडच्या ज्या आपल्या प्लेट्स येणार आहे त्या या पॉइंटने येणार आहे, लक्षात घ्या. हे बघा इथे आपण याला पूर्णपणे कट्स लावून घेतलेत. हे महत्वाचे आहेत, हे जे दोघही पॉइंट आहे ते नॉडच्या पुढच्या साईडला येणार आहे, लक्षात घ्या. या साईडला इथे एक कट्स आहे, इथे एक आहे आणि या बाजूला एक आहे, त्यामुळे हे तुम्हाला द्यायचे लक्षात, नाहीतर होईल काय, प्लेट्स आपल्या व्यवस्थित येणार नाही आणि कदाचितच कपडा तुमचा मागे पुढे होऊ शकतो. त्यामुळे हा जो आपला आहे तो नेफ्याचा पार्ट आहे, हा जो आपला पार्ट आहे तो पॅन्टचा कोन्यांचा पार्ट आहे, लक्षात घ्या. बघा बेल्ट रेडी झालाय. आता बेल्ट रेडी झाल्यानंतर बघा इझी, एकदम सोपी. बऱ्याच वेळेला कपड्यामध्ये हे आपण खूप अवघड वाटतं, पण मी तुम्हाला म्हणेन की हे खूपच सोपी अशी टेक्निक आहे. तर बघा तुमची एक गोष्ट तर लक्षात आली असेल की बेल्ट खूपच छोटा आहे आणि जो पॅन्टचा जो आपला घेरा आहे तो इथे खूपच मोठा आहे, तर याला आपल्याला कसं ऍडजस्ट करायचंय. बघा हा जो टोक आहे, लक्षात घ्या, एकच पॅन्ट आहे ही, आपला हा नेफेचा पार्ट आहे, हा एक पार्ट आहे. याला जे आहे ते मला आता बघा तुमच्या मी एक सोपी गोष्ट लक्षात आणेन. इथे जो मी हा कोन दिला सेंट्रल पॅन्टचा तो इथून मला स्टार्ट करायचा आहे आणि एवढा त्याच्यामध्ये मला एवढा कापड इथे प्लेट्स टाकून जिरवायचा आहे आणि हा जो नेफ्याचा पार्ट आहे तो मला इथे सेंट्रलला लावायचा आहे. तर बघा आधी तर मी मला सोपं जाईल म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. इथे आपण ह्या प्लेट्सने जे आहे पेपर कदाचित फाटू शकतो म्हणून मी इथे प्लेट्स टाकून घेते. या पद्धतीने बघा प्लेट्स कशा टाकायचे, या टोकाच्या पॉइंटने आपण प्लेट्स टाकतोय. बघा ही एक प्लेट्स, त्यानंतर ही दुसरी प्लेट. तुम्हाला पूर्ण इथे झोक्यासारखा पॅन्टच्या कडेने आकार दिसायला हवा, त्या पद्धतीने पूर्ण प्लेट्स अशा टाकायला जायच्या. या एक प्लेट्स टाकली का आपण इथे स्टॅपनरने पिन मारून घेऊया, जेणेकरून ही फोल्ड व्हायला आपल्याला कम्फर्टेबल होईल. हे बघा मी इथे पूर्ण बघत असाल तर पेपरामध्ये कसा एक प्रकारे इथे पूर्ण पॅन्टचा ढिल्ला पार्ट तयार झालाय, पूर्णपणे माझे प्लेट्स टाकून झाले एका साईडला. आता बघा हा जो आपला पॅन्टीचा जो सेंट्रल पॉइंटचा 1 इंच जो मी इथे कट्स लावला होता, आता हा असाच न ठेवता आपल्याला इथे सुद्धा शिलाईन लावायची. जो कपडा असेल तुमचा याला पूर्णपणे आपल्याला शिलाईन लावून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने इथे मी शिलाईन लावून घेतली. आता बघा हा जो आहे हा पार्ट आपल्याला पॅन्टीच्या प्लेट्स टाकल्यानंतर या टोकाला जॉईन करायचा. या पद्धतीने पॅन्टीचा सेंट्रल पॉइंट आहे हा. ही जी शिलाईन मारलेला पार्ट आहे पूर्णपणे आत दुमडून घ्यायचा याला आपल्याला. या पद्धतीने इथे पूर्ण सेंट्रल पॉइंटने शिलाईन लावून द्यायची. आता ही लावल्यानंतर जो आपला नेफ आहे आणि जो सेंट्रल पॉइंट आहे तिथे सुद्धा याला शिलाईन लावून घेऊया. बघा याला पूर्ण ऍडजस्ट करायचं, जेवढा की तुम्ही बेल्ट काढलाय तेवढं प्लेट्स टाकून याला पूर्णपणे ऍडजस्ट करायचंय. हा मी पॅन्टेचा सेंट्रल पॉइंटला नेफ्याचा पार्ट जॉईन करते. बघा बेल्ट एवढ्या पार्ट मध्ये आपला जॉईन झालाय. आता बघा दुसरा पार्ट जो दिसतोय तुम्हाला हा नेफ्याचा, आता एवढ्या पार्टचा जो आपला इथले पुढचा पार्ट जो येणार आहे बेल्टचा,
हा वाला हा एवढा सुद्धा आपण प्लेट्स इथे टाकून घ्यायच्या. पण लक्षात घ्या याचं तोंड आता आपण ह्या साईडला केलं तर प्लेटचा. आता ह्या ज्या आपण प्लेट्स टाकू त्या पूर्णपणे आपण ह्या साईडने टाकायचे. लक्षात घ्या या पद्धतीने अशा पूर्ण प्लेट्स आपण असे टाकायचे. कमी प्लेट्स इथे लावून स्टॅपलरने पिना मारून घेते. हे बघा या प्लेट्स या साईडने टाकलाय, या प्लेट आपण या साईडने टाकलाय. हा आपला सेंट्रल पॉइंट आहे आणि हा जो आपला पार्ट आहे तो पुढचा नॉडचा पार्ट आहे जो की आपण अर्धा इंच स्टिच करायचा. आणि एवढ्या प्लेट्स आपण इथे ऍडजस्ट करत या. इथे या पद्धतीने पूर्णपणे वरच्या याला जॉईन करायचे. आता बघा एक जो पॅन्टीचा आपला पार्ट आहे तो या पद्धतीने बघा तुम्ही मी पूर्णपणे इथे स्टिचही करून घेतलाय पॅन्टीचा. बघा या पद्धतीने पेपर आहे हा आणि या पद्धतीने आपला इथे पूर्णपणे प्लेट्स टाकून एक पार्ट जो आहे तो या पद्धतीने रेडी होईल. बघा मी या पद्धतीने इथे प्लेट्स टाकले तसे मी दुसरेही पेपरच्या पूर्ण इथे प्लेट्स टाकून घेते. आपण जो मुंड्याचा जो पेपर काढला होता तोही आपण इथे स्टिच करून घेऊया. हे बघा छोटी धोती आपलीवाली. या साईडने मी प्लेट्स तुम्हाला टाकून दाखवल्या होत्या. दुसऱ्या साईडने मी याच पद्धतीने इथे प्लेट्स टाकून घेतल्या मागून पुढून दोघे साईडने. हे बघा या पद्धतीने पेपराची तरी हे खूप अवघड जातं आपल्याला स्टिच करायला. पण प्रॅक्टिससाठी तुम्ही याच पद्धतीने करा मी तुम्हाला सांगेन. बघा पूर्णपणे आतला जो पार्ट आहे तो आपण बेडला जॉईन करून घेतलाय. पाठीमागचा जो आपला नेफा होता त्याला जॉईन केलं होतं. पण आता बघा हा जो आपला पुढचा नेफेचा पार्ट आहे यालाही आपण इथे जॉईन करून घेऊया. पण खाली जो आपण 2 इंचाची पट्टी इथे ठेवली होती बघा या पद्धतीने हिला आपण कॅनव्हास किंवा जूमचं जे काही तुम्हाला लेस वगैरे लावायचं असेल याला आपण या पद्धतीने डबल फोल्ड करायची आहे. डबल फोल्ड केल्यानंतर बघा हा आपला बाहेरचा पार्ट आहे. बस याच पद्धतीने हिला स्टिच करायची आहे. 4 फोल्ड कपडा पेपर ठेवून आपण इथे पट्टी कट केली होती. लक्षात घ्या पूर्णपणे राऊंड शेप मध्ये ही पट्टी आपल्याला लावायची आहे. हे बघा या पद्धतीने आपण इथे पट्टीही लावली. आपण थोडी हिला एक्स्ट्रा घेतली होती. एक्स्ट्रा वाला पार्ट जो आहे तो आपण इथे कट करून घ्यायचा कारण तो खालीवर होईल. त्यामुळे एक्स्ट्रा वाला पार्ट आपण कट करून घेतलाय. बघा एका साईडला आपण जशी पायाला इथे पट्टी फोल्ड केली दुसऱ्याही साईडला आपण पट्टी लावून घेऊया. हे बघा दोघे साईडचे आपण इथे पट्टेही दुमडून घेतले. आता बघा हा जो नेपाचा पार्ट तुम्हाला दिसतोय सरळ या पद्धतीने याला जॉईन करताना. मात्र याला आपण आतापर्यंत आपण पूर्णपणे सरळ पॅन्ट स्टिच केली. आता हा जो तुम्ही नेपाचा पॅन्ट फोल्ड करणार तेव्हा याला मात्र आपल्याला या पद्धतीने उलट करून घ्यायचंय. पुढचा पार्ट हा पूर्णपणे तिरकस दुमडून घ्यायचाय आणि हा नेपाचा पार्ट याला पूर्णपणे जॉईन करायचाय जो की पेपराचा आहे. त्यामुळे थोडं आपण इथे प्रॉब्लेम होईल हा जॉईन करताना. पण बघा मी या पद्धतीने याला स्टिच करते. लक्षात घ्या हा बेल्टवाला पार्ट आहे आपलावाला. आता मात्र पॅन्ट आपण पूर्णपणे इथे उलटी केली. लक्षात घ्या बेल्ट आपला जॉईन झालाय. आता आपण हे नेफा जो आहे नेफाचा पार्टही इथे पूर्णपणे व्यवस्थित जॉईन करून घेऊया. पेपर आहे याला सांभाळून मी स्टिच करते. पूर्णपणे फोल्ड झालाय त्यामुळे फाटण्याची चान्सेस आहे त्याच्यावाले. हे बघा या पद्धतीने याला आपण पूर्ण स्टिच करतोय उलटा करून व्यवस्थित कडेकडेने. हे बघा आपण नेप्याचा पार्टही पूर्ण जॉईन करून घेतलाय. आता राहिला फक्त आपला आतला पार्ट. आता पेपर आहे तर होणार नाही हा जॉईन. पण पूर्णपणे आपण उलटा करून याला बरोबर एक लेवलमध्ये नेप्यापर्यंत स्टिच करून घ्यायचं या पद्धतीने. तर बघा पूर्ण पॅन्ट आपली इथे या पद्धतीने कम्प्लीट होते. बघा प्रॅक्टिस म्हणून तुम्ही यानुसार इथे पॅन्ट करून बघा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.